राहणार चांदोड जिल्हा नाशिक मागच्या दोन वर्षापासून जे उपस्थित परिस्थिती झालेली आहे कोरोनामुळे त्याच्यामुळे गणपती मंडळ काही बसून राहिले हे आमच्या पोरांचे खायचे हाल झालेले आहे. काम नाही काही नाही काय करायचं असं झालेलं आहे. मागच्या दोन वर्षापासून ना बाजा वाजू राहिले ना काय वाजू राहिले. चांदोड शाळेमध्ये आम्ही राहतो आम्ही बाजा बिजा वाजवतो पण कामच नाही. कोरोनामुळे हे पोरांची बेकार परिस्थिती झालेली आहे आमच्या वाजवायची कसं तर चालतंय आमच्या मनाला माहित आहे. आज चांदोड शहरामधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ आज आपल्या चांदोड शहरामध्ये जे वाद्य वाजवणारे जे नाशिक ढोल म्हणून प्रसिद्ध आहे जवळजवळ 1000 मुलं आपल्या चांदोड तालुक्यामधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जातात. पण ह्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीचं सावट असल्यामुळे हे वाद्य वाजवणारे जे कलाकार आहे ते जात नाही कारण की कोरोना महामारी इतकी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे जे रोजगार आहे हे कामावाले जे मुलं आहे कलाकार आज त्यांना घरी थांबावं लागत आहे. गणपती उत्सव होत नसल्यामुळे तर यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे. तर शासनाने माझी विनंती आहे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे साहेबांना का यांनी लवकरात लवकर लक्ष घालावे आणि जे पण महाराष्ट्र राज्यामध्ये जे पण कलाकार असतील वाद्य वाजवणारे जे असतील यांच्याकडे लक्ष देऊन त्या कलाकारांना काहीतरी मदत करावी जे करून यांचे संसार उघडार होणार नाही. माझ्या पतीने मी जी पण काही मदत असलेली ती मी करत असतो या कलाकारांना. पण शासन जर पुढे जर आलं या महाराष्ट्र राज्याच्या वतीने ह्या कलाकारांना जर मदत जर झाली यांना धीर मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढीच विनंती आहे.